डीआरडीओ चे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर हनी टॅप प्रकरणाचं नाशिक कनेक्शन आता पुढे आलंय. या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी दोन संशयित मोबाईल क्रमांक सापडलेले असून हे दोनही क्रमांक नाशिकमधले आहेत. कुरुलकर यांच्याकडनंच हे मोबाईल क्रमांक जप्त करण्यात आलेल्या लॅपटॉपमध्ये सापडले. मोबाईल आणि लॅपटॉपच्या संचाची तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं आणि त्यातूनच हे दोन मोबाईल क्रमांक समोर येतात. आतापर्यंत या प्रकरणी 8 जणांचा जबाब एटीएसकडनं नोंदवण्यात आलाय. तर डीआरडीओचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर हनी टॅप प्रकरणावरनं खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि आरएसएसवरती निशाणा साधला. हनी ट्रॅपमध्ये अडकलेले अधिकारी संघाशी निगडीत असल्याचा दावा राऊतांनी केलाय. तर कुरुलकर प्रकरणावरनं लक्ष हटवण्यासाठी दंगली घडवल्या जातात असा गंभीर आरोपही संजय राऊत करतात. देशद्रोही 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 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक प्रमुख प्रचारक जो पाकिस्तानच्या हनी ट्रॅपमध्ये येतोय त्याच्यावरती ना भारतीय जनता पक्षाचे लोक SIT नेमत, जे आता SIT नेमत आहेत ना, आता ETS SIT बोला त्याच्यावर. आणि नाशिकपर्यंत त्याचे धागेदोरे आलेले आहेत. हवाई दलाचे लोक त्यात अडकलेले आहेत आणि हे सगळे संघाशी संबंधित आहेत. हे सगळे भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत नेमा SIT. पण त्याच्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी तुम्ही त्र्यंबकेश्वर, शेवगाव, अकोला या दंगली घडवताय. देशद्रोही देशद्रोही. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.